नमस्कार मित्रांनो, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि इतर आरोग्य विभागाच्या भरतीसाठी विशेष अशी टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि त्यातील हा पाचवा व्हिडिओ आहे. या अगोदरचे सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेले आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघून घ्या. यावर जवळजवळ 40 प्रश्न पेपरला येणार आहे, त्यामुळे हा पोर्शन खूप इम्पॉर्टंट आहे, तांत्रिक हा विषय. प्रश्न बघूया आपण. प्रश्न पहिला आहे, मच्छरामुळे कोणता आजार पसरतो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे मलेरिया. मलेरिया हा आजार प्रामुख्याने मच्छरामुळे पसरतो. मलेरिया फिमेल ॲनोफिलीस मॉस्किटो आपल्याला चावते आणि प्लाझ्मोडियम नावाचा प्रोटोजोआ आपल्या शरीरामध्ये सोडते, त्यामुळे आपल्याला मलेरिया होते. त्यानंतरचा प्रश्न बघा, तेल रिकामी जागा आहे. तर तेल मित्रांनो मेद आहे, त्यालाच फॅट असे म्हणतात. फॅट तेल हे मेद आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, DNA मध्ये आढळणारी शुगर आहे. तर DNA मध्ये म्हणजे डी ऑक्सिराइबो न्यूक्लियस ॲसिड यामध्ये कोणती शुगर आढळते? तर ती आढळते डी ऑक्सिराइबोज ही शुगर DNA मध्ये आढळते. DNA चे स्ट्रक्चर असं असते, डबल हेलिकल टाईप. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, पेशीचे ऊर्जा साठवणूक स्थान कोणते? तर पेशीचे ऊर्जा साठवणूक स्थान आहे मायटोकॉन्ड्रिया. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. मायटोकॉन्ड्रिया हे पेशीचे ऊर्जा साठवणूक स्थान आहे आपल्या शरीरामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, आवश्यक फॅटी ॲसिड यामध्ये आढळतात? तर मित्रांनो, जे आवश्यक फॅटी ॲसिड आहे आपल्या शरीराला ते मेदामध्ये आढळतात. मेदामध्ये ऑप्शन नंबर 2 मेदामध्ये आढळतात फॅट. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे काय घडते? तर हिमोग्लोबिन समजा आपल्या शरीरामध्ये कमी आहे रक्तामध्ये, तर पंडुरोग होण्याची आपल्याला भीती असते. पंडुरोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय घडते? तर मित्रांनो, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे आपल्याला मधुमेह डायबिटीस होतो जर आपल्या शरीरात इन्सुलिनची कमतरता झाली. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते कार्बोहायड्रेट्स आहे? कार्बोहायड्रेट्स सर्वात जास्त ऊर्जा आपल्याला कार्बोहायड्रेट्समुळे मिळतो आपल्या शरीरामध्ये. तर ऑप्शन नंबर 1 आहे ग्लुकोज, ऑप्शन नंबर 2 आहे फॅटी ॲसिड, ऑप्शन नंबर 3 आहे अमायनो ॲसिड, ऑप्शन नंबर 4 आहे कोलेस्टेरॉल. तर ग्लुकोज हे मित्रांनो कार्बोहायड्रेट्स आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, या उपकरणामध्ये तापमान नियंत्रण फार महत्त्वाचे आहे. तर ते उपकरण कोणते आहे? इन्क्युबेटर या उपकरणामध्ये तापमान नियंत्रणाची फार आवश्यकता असते. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा, बायोमेडिकल कचरा हाताळण्यासंबंधित खालीलपैकी काय योग्य नाही? एक आहे, सर्व कचरा कचरापेटीमध्ये गोळा केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे, सर्व कचरा विभाजित करायला हवा. त्यानंतर सर्व कचरा काळ्या बॅगामध्ये गोळा केला जाऊ शकतो. त्यानंतर चौथा आहे, वरीलपैकी कोणतेही नाही. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2, सर्व कचरा विभाजित करायचा नसतो बायोमेडिकल वेस्ट हाताळताना. त्यानंतरचा प्रश्न बघूया, असक्रमक कचऱ्यासाठी कोणत्या रंगाच्या बॅगचा वापर करावा? नॉन इन्फेक्शियस वेस्ट याच्या विल्हेवाटीसाठी कोणत्या रंगाच्या बॅगचा वापर करावा? तर ती आहे मित्रांनो काळ्या रंगाची बॅग. काळ्या रंगाच्या बॅगेचा प्रामुख्याने असक्रमक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी उपयोग करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या स्थितीमध्ये नियमित हाताची स्वच्छता करायला हवी? ऑप्शन 1 आहे, रुग्णाच्या हात लावण्याआधी व नंतर, म्हणजे रुग्णाला हात लावण्याआधी व नंतर. ऑप्शन नंबर 2 आहे, धुण्याआधी आणि ग्लोव्ह काढल्यानंतर. त्यानंतर रुग्णाच्या रक्ताला हात लावल्यानंतर. त्याचं उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे इथे,
वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा, प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू त्याचं काय करायचं? ऑप्शन नंबर एक आहे, वापरानंतर स्वच्छ करायलाच हव्या. ऑप्शन नंबर दोन आहे, स्वच्छतेनंतर निर्जंतुक करायला हवे. त्यानंतर ऑप्शन नंबर तीन आहे, काळजीपूर्वक हाताळायला हवे. ऑप्शन नंबर चार आहे, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर चार, या तिन्ही गोष्टी करायला हव्या प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू हाताळताना. वापरानंतर त्याला स्वच्छ करायला हवे, स्वच्छतेनंतर त्याला निर्जंतुक करायला हवे, त्यानंतर काळजीपूर्वक हाताळायला हवे. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रयोगशाळेचा काम करण्याचा टेबल कशाने स्वच्छ आणि निर्जंतुक करायला हवा. प्रयोगशाळेमध्ये जो टेबल वापरतात काम करण्यासाठी तो कशाने निर्जंतुक करायला हवा? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, 1% सोडियम हायपोक्लोराइड. 1% सोडियम हायपोक्लोराइड वापरून आपण प्रयोगशाळेचा टेबल स्वच्छ करू शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, विडाल चाचणी खालीलपैकी कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी केली जाते? विडाल चाचणी, तर याचं उत्तर आहे मित्रांनो टायफाईड. टायफाईड या आजाराचे निदान करण्यासाठी विडाल चाचणी प्रामुख्याने केली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, डेंग्यू यामधून प्रसारित होतो. डेंग्यू कशामधून प्रसारित होतो मित्रांनो? तर डेंग्यू हा प्रामुख्याने मच्छर चावण्यातून प्रसारित होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, संक्रमक कचरा कोणत्या कचरापेटीमध्ये घालावा? संक्रमक कचरा कोणत्या कचरापेटीमध्ये घालावा, म्हणजे इन्फेक्शियस वेस्ट म्हणतात त्याला, इज डिस्कार्डेड इन विच बॅग. तर जो इन्फेक्शियस वेस्ट आहे, संक्रमक कचरा आहे, तो मित्रांनो प्रामुख्याने लाल रंगाच्या कचरापेटीमध्ये घालावा. रेड कलर कचरापेटी. त्यानंतरचा प्रश्न आहे, द्रावणाचा पीएच उदासीन असल्यास पीएच किती असेल? इफ द पीएच ऑफ द सॉल्युशन इज न्यूट्रल देन द पीएच विल बी व्हॉट? तर तो 7 असेल. 7 खाली ॲसिडिक असते, 7 वर बेस असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, रेफ्रिजिरेटर खालीलपैकी कोणत्या डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करतो? रेफ्रिजिरेटर, तर मित्रांनो रेफ्रिजिरेटर हा प्रामुख्याने 2 ते 8 डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, तुम्ही प्रयोगशाळेत खालीलपैकी कोणत्या कृती करू शकता? ऑप्शन एक आहे पेय पिणे, ऑप्शन दोन आहे वडापाव खाणे, ऑप्शन तीन आहे गम चावणे किंवा चिक्गम चावणे. तर असं उत्तर आहे मित्रांनो, वरीलपैकी कोणतीही कृती आपण प्रयोगशाळेमध्ये करायला हवी नाही, कोणतीही कृती करू नये. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रयोगशाळेमध्ये रक्त हाताळत असताना खालीलपैकी कोणत्या सुरक्षात्मक बंधनाचे पालन करायला हवे? एक आहे मास्क, दोन आहे आयशील्ड, थर्ड आहे ग्लोव्ज. तर असं उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व, या तिन्ही गोष्टीचा आपण वापर करायला हवा प्रयोगशाळेमध्ये रक्त हाताळत असताना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता आजार रक्तामधून प्रसारित होतो? तर याचे ऑप्शन आहे 1 हिपॅटिटीस बी, ऑप्शन नंबर 2 हिपॅटिटीस सी, ऑप्शन नंबर 3 HIV. याचं उत्तर आहे मित्रांनो, हे तिन्ही आजार रक्तामधून प्रसारित होतात. एका माणसाचं एका व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात आल्यास हा आजार एका माणसाकडून दुसऱ्या माणसामध्ये प्रसारित होतो. हिपॅटिटीस बी, हिपॅटिटीस सी आणि HIV. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आमचं जे चॅनल आहे एक्झाम गुरु, त्याला सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ बघून घ्या. हे बघा, हे चॅनल आहे आणि इथे तुम्ही जेव्हा क्लिक करता हे प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टमध्ये आरोग्यसेवकविषयी महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ आपण शेअर केलेले आहे. हे बघा, तुम्हाला समजा, हे बघा आरोग्यसेवक आरोग्यसेविका, टोटल 4 व्हिडिओ आम्ही तुम्हाला या अगोदर प्रोव्हाइड करून दिलेले आहे.
हे बघा मॉक टेस्ट आहे, जवळजवळच्या 100-150 क्वेश्चन आहे, हे तुम्ही बघून घ्या आणि आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून राहिले. महाराष्ट्र जीकेवरसुद्धा प्रश्न आम्ही शेअर केलेले आहे, महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न आहे, मराठी व्याकरणावर काही व्हिडिओ आहे ते तुम्ही बघून घ्या, इतिहासावर आहे, जिल्हा महाभरती पोलीस भरतीवर आहे तुम्ही बघून घ्या. 15 मार्काले GKसुद्धा येणार आहे. करंट अफेअर्सचेसुद्धा आम्ही मागील 4-5 महिन्याचे करंट अफेअर तुमच्यासाठी शेअर करून दिलेले आहे, तेसुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि आमचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.